मनसे नेते अमित ठाकरे हे गेल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर होते। त्यांनी 9 तारखेपासून 3 दिवशी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना भेट दिली आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधलाय। हा दौरा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या बांधणीसाठी आयोजित करण्यात आला होता। काही महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार आहे हे लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी युवा नेतृत्व प्रतीक राहडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्याबाबतची पत्र स्वतः अमित ठाकरे यांनी दिले आहे। रायगड दौऱ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहे।